सर्वसामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान। अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी हा सोहळा सुरू असताना संपूर्ण देशभर आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं। त्याच अनुषंगानं हा उत्सव संपूर्ण देशभर सुरू असताना नाशिकमध्ये देखील महाबली युवा प्रतिष्ठान व श्रीराम मंदिर गायत्री कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने अयोध्येतील सोहळ्याचा थेट प्रक्षेपणाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। त्यासोबतच भव्य महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। सातपूर येथे भव्य स्क्रीनवर या संपूर्ण श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। स्क्रीनवर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असताना उपस्थित नागरिकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होतं। यावेळी भक्तिभावाने प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय अशा घोषणा यावेळी उपस्थितांनी दिल्या। ज्या क्षणाची आतुरतेने सर्वजण वाट पाहत होते तो क्षण स्क्रीनवर पाहत असताना जय श्रीरामांच्या गजरात संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाल्याचं पाहायला मिळालं। महाबली युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून तसेच श्रीराम मंदिर गायत्री कला क्रीडा मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। यासोबतच महाप्रसादाचं देखील या ठिकाणी वाटप करण्यात आलं। या प्रसंगी ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, विक्रम नागरे, सार्थक नागरे, आरती नागरे, आशिष सुराशे, अभिजित शिंदे, शंकर काशिद, देशमुख साहेब, त्याचबरोबर मेघराज नागरे, हिरे साहेब, विशाल काकड, सुनील बडे, त्यासोबतच चव्हाण, सिद्धार्थ शिंदे, सुनील बडे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी या सोहळ्यासाठी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी शुभम गोडके पाटील, नाशिक।